नवी पवारांची पुस्तकं चांगल्या मोठ्या संख्येने जाऊ शकतात. हा दुर्दंत मी समजतो योग आहे की नवी पवारांचा सत्कार तर बरेच वेळा ह्या आंबेडकर भवनामध्ये गेल्या 10 वर्षापासून आम्ही करतोय, 75 इयर्सपासून. जेव्हा नवी पवारांनी सांगितलं अशा प्रकारचा पुरस्कार मिळत आहे, बोललो पुन्हा एकदा आंबेडकर भवनामधूनच हा पुरस्काराचा देखील आम्ही तुमच्या वाढदिवसाचा आभार. कारण जी काही लिस्ट आज कोळ मॅडमने सांगितलेली आहे त्याच्यामध्ये गिनीचुने काही लोक आहेत इंडियामधून, त्याच्यामध्ये आज नवी पवारचं नाव आज नोंद झालेली आहे, दखल घेतलेली आहे. जी देवडेकरांनी खंत व्यक्त केली की भगवान गौतम बुद्धाचं तस्बीर नाही त्यांच्याबद्दल लिहिली, नवी पवारांचं साहित्य बुद्धिझमवरती जास्त नाही आहे असं मला तरी वाटतं. तर सामाजिक विश्लेषण देशामधलं व्यवस्थेवरती झालेले हल्ले, व्यवस्थेवरती त्यांनी केलेले हल्ले, जातीवाद या देशातली व्यवस्था, राजकीय परिस्थिती ह्याच्यावरती नवी पवारांचं जास्त साहित्य आहे. परंतु कालच रविवार होता, काल मी मुंबईमध्ये असल्यामुळे मी लंडनमधल्या जे बिरदी म्हणून आहे ते बुद्धा वेव्स म्हणून एक कार्यक्रम चालवतो, दर रविवारी असतो त्यांचा कार्यक्रम. लंडनमधले आपले असलेले भाऊ आणि बहिणी यांच्यासाठी ते कार्यक्रम करतात आणि खूप त्यांच्या युट्यूब त्यांच्या त्या व्हिडिओ कॉन्फरन्सला लोक जुडलेले असतात. काल त्यांनी मला इन्व्हाइट केलं, भीमरावजी आप भी आ जाओ. एक बौद्ध भिक्खू, मग तो भारतातील असेल भारताच्या बाहेरील असेल, त्यांचं व्याख्यान बुद्धिझमवरती करतात आणि त्याला स्ट्रिक्टली सांगतात की 45 मिनिट्समध्ये तुमचं व्याख्यान इथे व्हायला पाहिजे, आयदर इट इज अ हिंदी ऑर इंग्लिशमध्ये. एवढं त्यांचं देखील म्हणजे अण्णासारखं मी त्यांचं देखील कम्पेअर करेन की त्यांचं भारतावरती भारतामधल्या घडामोडीवरती चांगल्यापैकी लक्ष असतं. त्यांनी मला काल सांगितलं होतं की भीमरावजी आप दीक्षाभूमी पर गे, वहां आंदोलन को सुरुवात कर दी, कई प्रेस से मिले, कुछ वीडियो हम लेकर सुने हैं उसके बारे में बता दू. अशा प्रकारचे हे आपले भाऊ बहीण, बाबासाहेबांनी प्रेरित झालेले, विचाराने प्रेरित झालेले, बाबासाहेबांची मुवमेंट आज तिकडे चालवत आहेत. ते लंडन असेल, अमेरिका असेल, कॅनडा असेल, मध्यंतरी पंजाबमध्ये होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पंजाबमधले मॅक्सिमम लोक, मी काही लोकांना विचारलं त्या पर्टिक्युलरली एरियामधल्या, ते म्हणजे ह्या जिल्ह्यातले बहुतेक लोक म्हणजे 4 घरामागे जर 1 घर बघितलं तर कॅनडामध्ये स्थायी. कॅनडामध्ये आपले लोक जाऊन बसलेले आहेत जे बाबासाहेबांच्या विचारांचे. बुद्धिझमचं बोलाल तर बुद्धिझम कमी आहे, परंतु हे रविदासी जास्त संख्येने आहे. रविदासी समाज जो बाबासाहेबांना मानतो, पण त्यांनी एक त्यांची धार्मिक व्यवस्था त्या देशामध्ये त्या प्रदेशामध्ये पंजाबमध्ये उभी केली आणि त्या माध्यमातून एकमेकाला सहाय्य करून बाबासाहेबांचा संपूर्ण विचार ते लोकांनी कॅनडा आणि संपूर्ण युरोपमध्ये दिले. अशा प्रकारच्या लोकांना हे नवी पवारांचं साहित्य जर ट्रान्सलेट झालं तर निश्चित खूप उपयोगापणे पडेल. बाबासाहेबांची सामाजिक नीती, बाबासाहेबांची शैक्षणिक नीती, बाबासाहेबांनी दिलेला विचार या देशासाठी, बाबासाहेबांनी सांगितलेले धोके या देशासाठी आणि येथील लोकांसाठी, हे निश्चित त्यांना मार्गदर्शन करेल. नवी पवारांना अनेक पुरस्कार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मिळालेले आहेत, परंतु मी समजेन आजच्या अण्णाचा हा पुरस्कार हा निश्चित त्यांच्या डोक्यावरच्या मुकुटामध्ये पंख असेल, एक मोराचा पंख असेल की आज त्यांना तो पुरस्कार मिळतो.